नंबर एक, घरातील साठवणीचे धान्य यांना कीड लागू नये यासाठी त्यात हिंगाचे खडे आणि लवंग टाकावे, यामुळे डाळी आणि धान्यांना कीड लागणार नाही. नंबर दोन, ओल्या नारळाची चटणी बनवता वेळेस ओले नारळ भाजून घ्यावे व नंतर चटणी बनवावी. अशा प्रकारे भाजल्याने चटणी चवीला छान लागते. नंबर तीन, कोणताही पुलाव जर तांदूळ न भिजवता डायरेक्ट कुकरला बनवायचा असेल तर अशा वेळेला तांदळाच्या दीडपट पाणी टाकावे, त्यामुळे पुलाव मोकळा होतो. नंबर चार, गुळाचा पाक बनवताना अगोदरच कढईला तेल किंवा तूप लावून मग पाक केल्यानंतर गुळाचा पाक कढईला चिटकत नाही. नंबर पाच, पावसाळ्याच्या दिवसांमध्ये जेवणामध्ये सुंठ, हिंग, लसूण आणि बडीशेप यांचा वापर करावा. नंबर सहा, शेवग्याच्या शेंगाची भाजी चविष्ट बनवण्यासाठी आधी शेंगांना तेलात थोडे हळद मीठ टाकून परतून घ्यावे व लागेल तेवढेच पाणी टाकून शिजवून घ्यावेत आणि नंतर रस्सा भाजी बनवावी, यामुळे भाजी चवीला खूप छान लागते. नंबर सात, आळूवडी छान कुरकुरीत हवी असल्यास त्यामध्ये थोडी मुगाची डाळ भिजवून वाटावी व आळूवडीच्या पिठामध्ये मिक्स करावी, यामुळे आळूवडी छान कुरकुरीत बनतात आणि चवदारसुद्धा बनतात. नंबर आठ, तव्यावरची गरम भाकरी किंवा चपाती आपण डब्यात किंवा पेपरवर काढतो तेव्हा वाफेमुळे थोड्याच वेळात पाणी सुटते व हे पदार्थ ओलसर होतात, म्हणून गरम चपाती भाकरी आधी एका जाळीवर काढून घ्यावी. ही जमिनीपासून थोडी उंच असावी म्हणजे वाफ जाळीतून निघून जाते, पदार्थ ओलसर होऊन चिटकत नाही. नंबर नऊ, कोणत्याही गोड पदार्थ बनवताना त्यामध्ये किंचित मीठ टाकावे, यामुळे पदार्थाला छान चव येते. नंबर दहा, रताळे वाफवताना डायरेक्ट पाण्यात न टाकता त्यावर चाळणी ठेवून चाळणीमध्ये रताळे वाफवावे, त्यामुळे रताळे खाताना पांचट न लागता याची चव छान लागते.